सूत हनुमान महाराज की जय। जनासी पर लाभ मोह ब्रह्म अवगे झाले विषय काम कल्पांती राम न भेटे। चंद्र भगवान की जय। ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्व श्रोत्यांचे वक्त्यांचे जे नतमस्तक होऊन हनुमानजी चैत्य नतमस्तक होऊन भगवान बाबाचे चरण नतमस्तक होऊन मावलीदादाचे चरण नतमस्तक होऊन इड्या वाकड्या शब्दामध्ये रामकथा करण्याचा प्रयत्न करू। कथेचा अनुसंधान अशा प्रकारचा आहे की गावातील भक्त मंडळी सर्व असणारे ब्राह्मण सर्व असणारे भक्तजन असणारे भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे लागले आहेत आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांना असणारा वाट चुकवून असणारा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु या ठिकाणी सांगू लागले आहेत जो असणारा भगवंत आपल्या अंतकरणामध्ये आहे आणि त्याला असणारा तुम्ही असणारा ओळखू शकत नाही किती अभागी आहात असं त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारं त्या ठिकाणी मनाची मनाला विचार करू लागलेले आहेत की अज्ञान पामर जीव असणारे मी सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे परंतु असणारं मला सर्व विसरलेत अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी बोलतात। जे जे राम नाम उच्चारिती ज्यादा भागी परम असो ते पावती अध्यात्मा जे आत्मा राम नाठविते। ज्या भगवंताचं नाम स्मरण करत नाही जो असणारा त्या ठिकाणी भगवंताला विसरला जो असणारा भगवंतापासून असणारा दूर गेला आणि त्याला मात्र असणारा मार्ग कोणता म्हणतात तर शेवटच्या क्षणाला अग्र पाहत असणार नाही अशा प्रकारचं असणार। असो हे यरीकडे रघुपती दुसऱ्या दिवशी विनंती प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी असणारं पुढे असणारं त्या गंगेच्या पुढे असणारं गेलेलं आहे युगती नावाचं असणारं त्या ठिकाणी वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाता अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी नवण आणि वस्ती केलेली आहे। वनालिया श्रीराम मूर्ती ऐकोनी गाकारी शादपती भेटो नाती प्रीती गातले क्षिती लोटांगण। त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी आलेले आहेत हे कान कुणाला म्हणतात भिल्ल असणाऱ्या जातीतले असणारा निषेध म्हणजे भिल्ल आणि तो भिल्लांचा राजा असणारा आणि त्याला असणारं हे कळालं प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेले आहेत आणि हा कळल्याबरोबर असणारा तो आणि रामभक्त धावत प्रभू रामचंद्राकडे धावत आलेला आहे आणि धावत येऊन साष्टांग अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राला असणारा नमस्कार केलेला आहे बरं का। दुःख विसरला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं असणारं त्या ठिकाणी गुहकान मुख पाहिल्याबरोबर सर्व असणारा द्वंद मी तू सर्व काम क्रोध दंभ अहंकार सर्व असणारं नष्ट झालं आणि त्या गुहकाची अवस्था कशी झाली राम अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी अवस्था गुहकाची झाली हात जोडून आणि भगवंताला काय बोलतात ते ऐका। करला धर्म धर्म विसरला धर्म उत्तम श्रीराम मरण जन्म विसरला। प्रभू रामचंद्र पाहिल्याबरोबर जन्म मरणाचं सुद्धा विसर राहिलेला नाही त्या ठिकाणी जन्म मरणातून सुद्धा मुक्त झालेला आहे आणि त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर सर्व असणारा त्या कायम करणार मी तुम्ही सर्व विसरून आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू तर प्रभू मन अशा प्रकारचं अंतकरण आणि त्या ठिकाणी असणारा त्या निषदाचा म्हणजे भिल्लाच्या राजाचा झालेला आहे। प्रभू रामचंद्र भगवान की जय।